नमस्कार, मी सारिका साळुंखे, लोकन्यूजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नाशिकमधील ओझर विमानतळ पुढील काही दिवस दुरुस्तीकरिता बंद राहणार आहे, तर येत्या 20 नोव्हेंबरपासून हे विमानतळ दुरुस्तीच्या कामाकरिता पुढील 13 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. गुजरातमधील मोरबीचा प्रसिद्ध झुलता पूल काल कोसळल्याची घटना घडली आहे. यावेळी या पुलावरती 500 हून अधिक लोक होती, तर अद्याप या नदीतून 150 जणांचे मृतदेह काढण्यात आले आहेत. उद्यापासून मुंबईमध्ये वाहन चालकासह मागे बसलेल्या प्रवाशांना सीटबेल्ट लावणं हे सक्तीचं करण्यात आलं आहे. आदेशाचं पालन न केल्यास वाहतूक विभागाकडनं दंडाची वसूल केली जाणार आहे. कळव्यातील विक्रांत इमारतीमध्ये स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे, तर या घटनेमध्ये एकूण 3 जण जखमी झाले असून नजीकच्या खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवरनं राजकीय आखाडा चांगला स्थापला आहे. भाजपाकडून शिवसेनेच्या नेत्यांवरती आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. अशातच मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये झालेल्या 76 कामांची आता कॅगकडून चौकशी होणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे उपचाराकरिता ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत, तर पुढील 3 दिवस त्यांच्यावरती उपचार सुरू राहणार आहेत. अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटाची क्रेज अद्याप कमी झाली नाहीये. अशातच पुष्पा 2 या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रामध्ये उद्योगासाठी योग्य वातावरण नाही असं टाटाच्या एका अधिकाऱ्याने दावा केला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. अशातच आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी अशा अधिकाऱ्याचं नाव जाहीर करावं असं खुलं आवाहन त्यांना केलं आहे. लोकन्यूजच्या बुलेटिनमध्ये आज इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाण्यातील आणखीन अशाच विशेष घडामोडी पाहण्याकरिता लोकन्यूजच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.